हिंगना तालुका में 3 जिला परिषदों और 4 पंचायत समितियों के लिए उपचुनाव आज संपन्न हुए, लेकिन डिंगडोह इसासनिक सर्कल यहां भीमनगर बूथ संख्या 262-263 पर ईवीएम मशीन नहीं लगाने के कारण 5 से 6 हजार मतदाता मतदान करने से वंचित हुए। वहीं राजनीतिक दल के कार्यकर्ताओं ने चुनाव रद्द करने के संबंध में पुलिस निरीक्षक और तहसीलदार को ज्ञापन दिया। चुनाव आयोग अब क्या निर्णय लेगा, इस और मतदाताओं का ध्यान केंद्रित है। परत ले निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवडणूक सहायक निर्णय अधिकारी दोन्ही हे जबाबदार आहेत, त्याचं आम्ही सर्व निवेदन कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि माननीय पी आय साहेब यांना सुद्धा दिलेलं आहे। आम्हाला आमची मागणी आहे की ह्या निवडणुकीचा निकाल जाहीर न करता, घोषित न करता ही निवडणूक स्थगित करून पुन्हा एकदा नव्याने ही निवडणूक लावावी व जे उरलेले भूत आहे ते सुद्धा लावावे व हा झालेला कुणाला त्यांनी शाळेतले जे भूत होते जे शिफ्ट केले कोणालाही न सांगता, त्यामुळे जे मतदार वापस गेले आणि ते वंचित राहिले मतापासून त्यांना पुन्हा मतदान करण्यात यावं म्हणून ही निवडणूकच रद्द करण्यात यावी। सर काय सांगाल, अजून गाळ झालेले जे काही त्यांनी बूथ लावायला पाहिजे होते त्या ठिकाणी ते एक्स्ट्रा बूथ काही त्यांनी लावलेलं नाही। सगळ्या यांना संबंधितांना मी तिथे पाठवलेलं होतं, त्यांच्यावरती यांनी सांगितलं की वरिष्ठ स्तरावर एक पोलिसांच्या मार्फत त्यांनी कारवाई व्हावी आणि ते यांच्यावर आता मी वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर जी काही होईल ती कारवाई आपण समजून। मी बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा अध्यक्ष शशिकांत मेश्राम, आम्ही सकाळपासून तहसीलदार साहेबांना कॉल करू थकलो। आमच्या इसासनीमध्ये 2 ज्या भूत होते 282 आणि 283 हे भूत ते लावण्यास विसरले आणि ते म्हणतात की आमची चुकी झाली, माझी गलती झाली म्हणतात। आणि जनता जे आक्रोश आहे, जे आमचा बहुजन समाजाचा जे वोट आहे फक्त ना फक्त या 2 वार्डामध्ये आहे आणि त्या वार्डामध्येच त्यांनी ज्या आमच्या उमेदवारांचा जो वार्ड असून त्या उमेदवारांना ज्या लोकांना जनतेला त्यांच्या अधिकारापासून त्यांना वंचित करण्यात आलं असा माझा तहसीलदार साहेबांचा आरोप आहे। आणि त्यांना तत्काळ तहसीलदार साहेबांना त्यांना सस्पेंड करण्यात यावं। आताच आमचं कलेक्टर मॅडमसोबत बोलणं झालं आहे, त्यांना आम्ही पूर्ण डिटेल दिलेली आहे। अन्यथा जर तहसीलदार साहेबांना सस्पेंड केलं नाही तर उद्या हिंगणामध्ये मतमोजणी पण होणार नाही। आणि जोपर्यंत तहसीलदार साहेब जोपर्यंत त्यांना सस्पेंड करण्यात येणार नाही तर तोपर्यंत बहुजन समाज पार्टी हिंगणा किती बूथवर मशीन नाही आल्या, दोन बूथवर मशीन आल्या नाही। आणि ज्या शाळेचं नाव आहे, कोणता परिसर आहे, परिसराचं नाव सांगा। इसासनीमध्ये ज्या नावाचा कुणाल प्राथमिक शाळा जे आहे, आधी एक मिनिट, कुणाल जे प्राथमिक शाळा आहे तिथे 3 बूथ लावलेले होते, पण त्या शाळेमध्ये आम्हाला न सांगता, सर्व पक्षाच्या लोकांना न सांगता त्यांनी दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट केलेलं आहे। जनतेचं एवढंच म्हणणं आहे की आमचा जो अधिकार आहे, अधिकार मताचा जो अधिकार आहे त्याच्यापासून वंचित करण्याचं काम माननीय हिंगणा तहसीलदार साहेबांचं आहे। त्यांनी त्यांच्याकडून त्यांची जे निवडणूक निर्णय अधिकारी एसडीओ मॅडम असतात आणि त्यांच्यासोबत बोललोय, त्यांचं म्हणणं असं झालं, तहसीलदार ज्या मॅडम चौधरी इंदिरा चौधरी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत मुख्य, तर त्यांचं असं म्हणणं झालं की माझा यांच्यासोबत काही उल्लेख नाही आहे, माझं हे काम आहे, हे जे काम आहे वोटिंग लिस्टचं हे माझं काम नाही आहे। ज्या इंदिरा चौधरी आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन आलो आम्ही, ते सर्व व्हिडिओ बनवले आणि ते मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत, आमच्या माध्यमातून तुम्हाला देणार। एनबीसीएन न्यूज के लिए हिंगणा से आशीष गोणाणे की रिपोर्ट।